Plus one. Plus two. That ignites. Plus three. Make a lift off. Plus four. नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. देशाला नव्या आशा दाखवत, नवी स्वप्न दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून आज भाषण केलं. 2022 पर्यंत भारत मानवाला अंतरिक्षात पाठवणार अशी महत्त्वाची घोषणा मोदींनी लाल किल्ल्यावरून केली. भारताची ही अवकाश भरारी शक्य आहे का? तज्ज्ञांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. मोदींच्या स्वप्नातील अवकाश भरारी शक्य या आज आमच्या विशेष कार्यक्रमात. झिरो प्लस वन प्लस टू प्लस थ्री मेक अ लेफ्ट ऑन प्लस फोर. दोन हजार 2022 पर्यंत भारतीय मानवाला अंतरिक्षात पाठवणार अशी घोषणा नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केली. आत्तापर्यंत फक्त 3 देशांना स्वबळावर स्वतःचा अंतराळवीर अवकाशात धाडणं शक्य झालं आहे. ते म्हणजे रशिया, अमेरिका आणि चीन या 3 देशांना. दरम्यान भारताला अवकाशात अंतराळवीर पाठवायचा असेल तर ते आव्हानात्मक ठरणार आहे. पाहूया मोदी नेमकं काय म्हणाले. हमारा देश अंतरिक्ष की दुनिया में प्रगति करता रहा है, लेकिन हमने सपना देखा है, हमारे वैज्ञानिकों ने सपना देखा है, हमारे देश ने संकल्प किया है कि 2022 जब आजादी के 75 साल होंगे तब, या हो सके तो उससे पहले, आजादी का 75 साल मनाएंगे तब तक मां भारत का कोई संतान, चाहे बेटा हो या बेटी, कोई भी हो सकता है, वे अंतरिक्ष में जाएंगे. हाथ में तिरंगा झंडा लेकर के जाएंगे. आजादी के 75 साल के पहले इस सपने को पूरा करना है. मोदी ने दाखवलेल्या स्वप्नावर चर्चा करण्यासाठी आणि त्यातल्या शक्य अशक्यता जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये 2 महत्त्वपूर्ण प्रतिनिधी मान्यवर आहेत. मिलिंद काळे कार्यक्रम संयोजक आहेत मुंबई खगोल मंडळाचे, त्याचबरोबर खगोलशास्त्राचा त्यांचा अभ्यासही आहे. आणि दुसरे आहेत अमित जोशी, आमचे प्रतिनिधी. आपल्या दोघांचं स्वागत. भारतानं यापूर्वी ज्या वेळेला चांद्रयान मोहीम राबवली त्यावेळेला आपले प्रतिनिधी म्हणून कॅप्टन शर्मा गेले होते अवकाशात असं म्हटलं जातं. ते चंद्रावर जाण्याच्या उद्देशानं गेले, मात्र ते अवकाशात होते असा एक तर्क नवीन कालांतरानं समोर आला. प्रश्न असा आहे की मग आता या अंतराळ भरारीसाठी प्रश्नचिन्ह का उपस्थित होत आहेत, किंवा प्राथमिकदृष्ट्या ती शक्य आहे का नाही, तुमचं पहिल्यांदा काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे एक दुरुस्ती अशी मी करीन की चंद्रयान ही जी मोहीम आहे आपली, ही मानवविरहित अंतराळयान आपण चंद्राच्या परिसरामध्ये पाठवलं, त्याच्या कक्षेमध्ये पाठवलं. आणि आपला जो आत्तापर्यंत एक जो अंतराळवीर राकेश शर्मा गेलेला आहे तो सोव्हिएत अंतराळ मोहिमेतर्फे गेलेला होता. आणि त्यावेळेला आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंदिरा गांधींना त्यांनी वरून अंतराळातनं सांगितलं होतं की कसा दिसतो आपला भारत देश, तर सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा. तर ही एक आपल्याला जरी त्याची पार्श्वभूमी असली म्हणजे आपल्या भारतीयाच्या अंतराळ प्रवासाची, तरी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये अंतराळ संशोधनामध्ये जी प्रगती झालेली आहे आणि विशेषतः अंतराळाचा जो तंत्रज्ञानात्मक उपयोग आहे, औद्योगिक उपयोग आहे, त्यामध्ये इस्रोने स्वतःची जी क्षमता प्राप्त केलेली आहे त्या ती पाहता आपल्याला हे चित्र फार आशादायक वाटतं. अमित जोशी आमचे प्रतिनिधी आहेत. अमित, ज्या पद्धतीनं भारत अंतराळामध्ये प्रवास शक्य करण्यासाठी प्रयत्न करतो आहे, तुमचा आक्षेप नक्की कुठल्या मुद्द्यांवर आहे? खरं तर अशा गोष्टींसाठी राजकीय प्लॅटफॉर्म किंवा राजकीय
व्यवस्थेचा वापर मुळातच करू नये. आपल्याकडे दोन अशा संस्था आहेत की अणुऊर्जा आयोग आणि इस्रो किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्था. या दोन संस्था अशा आहेत की ज्याच्यामध्ये कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही किंवा त्यांचा वापर हा राजकीय कारणांसाठी केला गेला नाही. आपल्याला माहिती आहे की जेव्हा चीनने जेव्हा पहिला अंतराळवीर 2003 साली अवकाशात पाठवला होता त्यानंतर तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घोषणा केली होती की आपण चंद्रावर यान पाठवणार. मात्र त्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची डेडलाईन ठेवली नव्हती. आता नेमकं नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये 2022 ही डेडलाईन ठेवली आहे. अर्थात येणाऱ्या एक वर्षामधल्या निवडणुका या सुद्धा समोर आहेत. त्याचबरोबर आपल्या भारताला स्वातंत्र्य होताना आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तो सुद्धा एक प्रकारे मुहूर्त साधला आहे. एक प्रकारे लोकप्रिय घोषणा करण्याचा प्रयत्न केला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा संस्था आहेत ज्या राजकीय हस्तक्षेपापासून आत्तापर्यंत दूर राहिल्या आहेत किंवा आत्तापर्यंत आलेले पंतप्रधान असतील राजकारणी असतील त्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही आहे. तेव्हा अशा गोष्टींचा वापर हा राजकीय कारणासाठी करू नये. निव्वळ हे जाहीर केलं असतं की भारताचा अंतराळवीर हा लवकरच अवकाशात जाणार आहे, आपण त्याला स्वबळावर पाठवणार आहोत, एवढी जरी घोषणा केली असली तेवढी तरी पुरेशी ठरली असती. त्याचा तो जो हेतू आहे किंवा ते जे लक्ष आहे ते आपण सहजरित्या 5 वर्षात 6 वर्षात किंवा अगदी 4 वर्षात साध्य केलं असतं. मात्र 2022 ही डेडलाईन कदाचित त्याच्यामुळे हा सगळा वाद निर्माण होऊ शकतो, हे सगळं राजकीय वळण ह्या सगळ्या घटनेला लागू शकतं. मिलिंदकडे तुम्हाला वाटतं की नरेंद्र मोदींनी खूप लवकर ची डेडलाईन दिलेली आहे आणि इतक्या कमी कालावधीत इतक्या कमी कालमर्यादेला सहज स्वीकारणं शक्य नाही? राजकीय नेतृत्वाने कुठल्या उद्देशाने ही घोषणा केलेली आहे याबद्दल तर मला काहीच म्हणता येणार नाही. पण जेव्हा मला आज म्हणा किंवा आजच्या 1 महिन्यापूर्वी म्हणा किंवा 2 वर्षानंतर म्हणा जर कधीही अशा प्रकारची घोषणा झाली असती तर मी कुठल्या मुद्द्यांवरती लक्ष दिलं असतं एक नागरिक म्हणून याबद्दल मी जास्त तुम्हाला सांगू शकेन. तर गोष्ट अशी आहे की एक नागरिक म्हणून जर का आपण विचार केला की आपल्याला अंतराळात जायचं आहे तर कुठल्या वाहनाने जाणार आपण, तर आपल्याकडे जे अतिशय यशस्वी उपग्रह सोडणारं जे वाहन आहे ते आहे PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ज्याची 100 पेक्षा अतिशय शंभरच्या आसपास साधारण यशस्वी उड्डाणं आहेत आणि असंख्य त्यांनी आपल्या देशाचे आणि परदेशाचे उपग्रह अंतराळात सोडलेले. पण हा अंतराळ प्रवासासाठी योग्य असा काही लॉन्च व्हेकल किंवा वाहन असं नाही आहे. पण आत्ताच GSLV Mark 3 जी आहे त्याची यशस्वी चाचणी झाली आणि हे जे यान आहे आपलं अंतराळ म्हणजे अंतराळ आपलं उपग्रहाला अंतराळामध्ये घेऊन जाणारं जे वाहन आहे स्पेस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याची क्षमता लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये 10 टन वजनाचा उपग्रह सोडण्याची आहे. जर का आधीच्या अंतराळ समानव अंतराळ मोहिमांचा आपण विचार केला तर त्यामध्ये जी रशियन मोहीम होती त्या रशियन मोहिमेची जी जे स्पेस व्हेकल होतं त्याची क्षमतासुद्धा जेमतेम 2.4 दशांश एवढं वजन जे आहे ते लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडण्या एवढी होती. त्याचबरोबर अमेरिकेने पण लगेच 1961 युरी गागारीनने आधी सोव्हिएत युनियनने युरी गागारीनला पाठवलं, त्यानंतर 1 महिन्यामध्ये अमेरिकेने एक जाऊन यावं अंतराळामध्ये या उद्देशाने त्यांचा अंतराळवीर पाठवला होता आणि त्या ॲलन शेफर्डला त्यांनी पाठवलं. त्यांचासुद्धा जो स्पेस हे स्पेस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल होतं त्याची क्षमता ही त्याच्या आसपासच होती. सांगण्याचा उद्देश हा आहे की आज जर का अंतराळ प्रवासासाठी आपण जर का काही वर्षांची मुदत देत असू तर कमीत कमी आपल्याकडे व्हेकल उपलब्ध आहे. कमीत कमी आपल्याकडे व्हेकल उपलब्ध आहे. मात्र थोड्या वेळापूर्वी आम्ही आमच्या अमित जोशी आमच्या प्रतिनिधींशी बोललो, त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर जी आव्हानं आहेत ती समोर आली. ती एकदा आपल्याला स्क्रीनवर पुन्हा एकदा मी दाखवतो जेणेकरून या आव्हानांच्या संदर्भात काय आपल्याला प्रश्न पडलेले आहेत ते लक्षात येतील. सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामधला विषय जो जन्माला आला होता तो होता अर्थातच योग्य व्यक्तींची निवड आणि त्याचबरोबर त्यातल्या क्षमतावान वाहनांची निवड. आवश्यक स्पेस सूट करण्याचं आव्हान पण आपल्यासमोर होतं आणि तशा प्रकारची आव्हानं अजून संपली आहेत का नाही याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. अंतराळवीरांची निवड आणि त्यांचं प्रशिक्षण हा सुद्धा मुद्दा तितकाच महत्त्वाचा वाटतो आहे. अंतराळवीर यांना प्रशिक्षण देताना सध्या तशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याचा अनुभव कोणाकडे आहे का, त्याचबरोबर अशा प्रकारची किमान पायाभूत सुविधा आपल्याकडे आहे का ती जी अमेरिकेकडे आणि रशियाकडे आत्ता उपलब्ध आहे, या सर्व प्रश्नांच्या आधारे आपल्याला हा प्रश्न निर्माण झाला होता की आपण 2022 जमिनीवरून आवश्यक यंत्रणेची उभारणी करून अंतराळामध्ये जाऊ शकतो का. अमित जोशी, ज्या वेळेला आपण असं म्हणतो की 2022 ही आपली डेडलाईन असेल, आपल्याला अंतराळात जायचं आहे,
यापूर्वी ज्या वेळेला पंतप्रधानांनी भारताच्या अवकाश भरारीच्या संदर्भात इस्रोला भेट दिली त्यावेळेला त्यांनी एक वक्तव्य केलं की आपलं यान हे रिक्षापेक्षा स्वस्त दरानं अवकाशात गेलं. अशा प्रकारच्या पॉलिटिकल स्टेटमेंट्समुळे आपल्यासमोर जास्त आव्हानं उभी राहतात. ते जे वक्तव्य केलं होतं ते मंगळ यानाबद्दल केलं होतं. आपण जवळपास 60 कोटीपेक्षा अंतर आपण पार केलं होतं, म्हणजे 1 किलोमीटर मागे काही पैसे असा तो सगळा हिशोब लावण्यात आला होता. आणि आपलं यान हे अत्यंत स्वस्तामध्ये मंगळ ग्रहापर्यंत पोचलं, त्याचा दर हा रिक्षेशी तुलना केला तर रिक्षा आपल्याला रिक्षा प्रवास महाग वाटेल पण मंगळ प्रवास हा स्वस्त वाटेल असं ते उदाहरण दिलं होतं. तशा पद्धतीचं पंतप्रधानांनी कौतुक करणं यामध्ये सुद्धा काही गैर नाही आहे, कारण त्याच्यामध्ये कुठलं पॉलिटिकल वक्तव्य नव्हतं. ते एक प्रकारे आपल्या शास्त्रज्ञांच्या पाठीवरती शाबासकीची थाप होती आणि आपण कशाप्रकारे मोहीम आखतोय, स्वस्तामध्ये आखतोय आणि फार कुठलं क्लिष्ट तंत्रज्ञान न वापरता साध्या पद्धतीने आपण मोहीम यशस्वी करतोय त्याचं उदाहरण त्यांनी दिलं होतं. त्याच्यामुळे तशा पद्धतीचं पॉलिटिकल वक्तव्याला किंवा तशा पद्धतीच्या वक्तव्याला कुठलाही आक्षेप नाही किंवा त्याच्यावर कुठला वाद होण्याचा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की 2022 ची डेडलाईन मी आता उल्टा मी आता काउंटडाऊन चालू केलेलं आहे, म्हणजे आता फक्त आपले आता 4 वर्ष आहेत. आता या 4 वर्षात आपल्याला काय करायचं आहे? आपल्याकडे जसं मिलिंद काळे म्हणाले की GSLV Mark 3 हे जे आपल्याकडे रॉकेट आहे किंवा प्रक्षेपक आहे, हे प्रक्षेपक आता चाचण्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहे, अजूनही ते सिद्ध झालेलं नाही आहे. अजून त्याची 2 ते 3 उड्डाणं झाल्यानंतर 4 टनापेक्षा जास्त वजन घेऊन जाण्याची त्याची अंतराळातली क्षमता ही सिद्ध होईल. मग त्याच्यावर आपण अवकाश कुपीचा आपण प्रयोग करू आणि मग त्याच्यामधून आपण प्रत्यक्ष मानवाला किंवा आपल्या भारतीय अंतराळ विहाराला पाठवू. ते एवढा वेळ आपल्याकडे आहे का? आपल्याला माहिती आहे की गेल्या या वर्षभरामध्ये फक्त इस्रोच्या 2 मोहिमा झालेल्या आहेत, कारण गेल्या वर्षभरात 2 अपयश आपल्याला सहन करावी लागली होती. त्याच्यामुळे आत्ता इस्रोच्या मोहिमांना काहीसा ब्रेक लागलाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मिलिंद काळे, अमित जोशीनं मी या ठिकाणी थांबवेन आणि तुमच्यासाठी हा प्रश्न विचारेन की असा इतिहास असतानाही इतकी कमी वेळेची मर्यादा समोर ठेवणं आणि त्यासाठी राजकीय भूमिका घेणं हे कुठेतरी वेळप्रसंगी भारतासाठी आव्हानात्मक नाही ठरू शकत? परत एकदा मी राजकीय भूमिकांचा मुद्दा माझ्या उत्तरातून वेगळा करतो कारण त्यावर मी काही फार बोलू शकणार नाही, माझा अभ्यासही नाही त्याबद्दल. नाही, हा प्रश्न यासाठी आहे कारण ही भूमिका मांडली जिथे गेली तो लाल किल्ला आहे, मांडणारी व्यक्ती ही पंतप्रधान आहे. असं असताना आणि मुख्यत्वे आक्षेप हा राजकीय भूमिका घेण्यावरच आहे, तर आपण तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज आहोत का याचं उत्तर तर द्याच, पण त्याचबरोबर तुमच्याकडून आम्हाला हेही उत्तर अपेक्षित आहे की अशा प्रकारच्या राजकीय भूमिका घ्याव्यात का? कारण सैन्य, अंतराळ संशोधन अशा प्रकारच्या संवेदनशील मुद्द्यांवर बोलताना काय भान बाळगायला पाहिजे? परत एकदा मी असं आठवण करून देतो की सोव्हिएत युनियनने जेव्हा सर्वात प्रथम त्यांचा अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवला होता, त्यानंतर अमेरिकेने पण घाईघाईने त्यांचा अंतराळवीर आकाशामध्ये पाठवला, ज्या अंतराळवीराने 1 कक्षासुद्धा पूर्ण केली नव्हती. ॲलन शेफर्डचं जे अंतराळ ती मोहीम होती फक्त अवकाशात जाऊन येणं एवढाच त्यामध्ये उद्देश होता. पण त्यानंतर अपोलो मोहिमेमध्ये आपल्याला दिसलं की जरी स्पेस रेस किंवा ज्याला आपण 2 महासत्तांमधला एक संघर्ष होता तो त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ डिक्लेअर केलं की आम्ही येत्या काही वर्षांमध्ये चंद्रावरती आमचा अमेरिकन नागरिक उतरवू. तर या दृष्टिकोनातनं असं वातावरण हे देशामध्ये असतं आणि देशामध्ये वैज्ञानिक कम्युनिटी म्हणा म्हणजे वैज्ञानिक गटांमधनं म्हणा किंवा राजकीय गटांमधनं ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवली जाते असं मला तरी वाटतं. आता तंत्रज्ञानाविषयी म्हणू तर मला वाटतं की 2 गोष्टी आहेत यामध्ये. एक तर आपण तंत्रज्ञान आपलं एवढं पुढारलेलं आहे का की आपण भारतीयाला अंतराळात पाठवू शकू, याच्यासाठी तुम्ही जे प्रश्न सगळे जे काढलेत ते अतिशय योग्य आणि त्या प्रश्नांची आपण सतत उत्तरं शोधत राहिलं पाहिजे. आता पुढचे 4 वर्ष आपल्याला वेळ आहे आणि जोपर्यंत आपली मोहीम यशस्वी होत नाही तोपर्यंत हे प्रश्न आपण विचारत राहिले पाहिजेत. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट अशी की हे प्रश्न विचारण्याची मानसिकता आपण स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे आणि माझ्या मते थोडंसं राजकारण ह्यातनं वेगळं केलं पाहिजे. एक स्पेस नेशन अंतराळ युगामधला एक देश आहे आणि त्या देशाचे नागरिक म्हणून आपण असे वैज्ञानिक प्रश्न आपल्या मनामध्ये उभे राहिले पाहिजेत. स्पेस सूटचा तुम्ही उल्लेख केलात, त्याचबरोबर अंतराळामध्ये मानवाला लागणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांना अन्न वस्त्र म्हणजे अन्न पाणी जे काय लागणार आहे त्याबद्दल आपलं तंत्रज्ञान काय म्हणतं आणि त्याबद्दल आपण भारतीय संपूर्णपणे तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत की आपल्याला इतर देशही मदत करणार आहेत, हा एक आणखी मुद्दा. दुसरी गोष्ट की अंतराळवीरांचं प्रशिक्षण,
अतिशय कठोर प्रशिक्षण द्यायला लागतं. आपण या तंत्रज्ञानाची आव्हानं आहेत ती घेतली. अंतराळवीरांचं जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये जेव्हा तुमचं अंतराळयान अवकाशामध्ये जात असतं तेव्हा प्रचंड वेगाला जो जी फोर्स असतो तुमच्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या विरुद्ध अतिशय जास्त बल निर्माण केलं जातं आणि ह्याला तुमचं शरीर टिकाव धरतं की नाही हा एक मुद्दा असतो. परत यायचं असेल री एंट्रीच्या वेळेला तर अशाच प्रकारच्या क्षमता असतात. या सर्व शारीरिक क्षमतांसाठी माझ्या मते या क्षेत्रातली जी माणसं आहेत विशेषतः एअरफोर्स आहे किंवा ज्यांना अंतराळवीर बनायचं आहे त्यांच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत की भारताचं अंतराळ युग सुरू झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी हा एक मोठा करिअर मेसेज आहे. अगदी अगदी. म्हणजे हे खूप आशादायी चित्र लाल किल्ल्यावरून आज व्यक्त झालं असं तुम्ही म्हणताय. अमित जोशी, ज्या पद्धतीचे आक्षेप तुम्ही मांडलेत त्या अनुषंगून माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की जर स्वप्न दाखवलं तर चुकलं कुठं असा मुद्दा येऊ शकतो, पण त्याही पलीकडे हे स्वप्न दाखवणारा व्यक्ती हा काही छोटा व्यक्ती नाही, तो देशाचा पंतप्रधान आहे. त्या व्यक्तीला हे माहीत असेल किंबहुना या गोष्टीची तयारीसुद्धा भारतात सुरू झाली असेल, हे का स्वीकारायला तयार असू शकत नाही आपण? कारण अंतराळ संशोधन ही सगळी खूप खर्चिक प्रक्रिया आहे, तंत्रज्ञान क्लिष्ट आहे. म्हणजे तुम्ही आज निर्णय घेतला आणि उद्या तुम्ही मोहीम आखली असं कधीच शक्य होत नाही. त्याला खूप वर्षांची खूप महिन्यांची मेहनत लागते, सातत्य लागतं. मुळातच आपलं इस्रोचं बजेट बघितलं तर ते जेमतेम 10,000 कोटी का 15,000 कोटीच्या आसपास आहे. आता ही अवकाश मोहिमेची घोषणा जी केली आहे त्याच्यामुळे आपलं बजेट हे जवळपास आपल्याला दुप्पट करावं लागेल. चला तेही शक्य आपण एक वेळ मानू, पण त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाचं काय? ते तर उद्या पटकन उपलब्ध होणार नाही आहे. त्यासाठी काही महिन्यांचं कालावधी जाणार आहे. कदाचित आपल्या लोकांना परदेशात म्हणजे अगदी अमेरिका रशिया किंवा आपल्याला युरोपियन स्पेस एजन्सी किंवा अन्य कुठल्या संस्थांची मदत घ्यावी लागेल, तिथे प्रशिक्षण घ्यावं लागेल. आपल्याला काही तंत्रज्ञान आजही नाही आहे तर तंत्रज्ञान कुठून आणायचं? आता काय झालं आहे, ही सगळी इस्रो संस्था आहे ती सगळी सरकारी संस्था आहे. याच्यामध्ये काही भाग हा खाजगी संस्थांचा आहे, पण खाजगी संस्था म्हणजे खाजगी कंपन्या या पूर्ण क्षमतेने या क्षेत्रामध्ये जेव्हा उतरतील तेव्हा कुठे अशा प्रकारच्या मोहिमा या शक्य होतील? आपल्याला माहिती आहे की जेव्हा चंद्रावर अमेरिकेने पाऊल टाकलं तेव्हा एक जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला आणि त्याच्या बाजू बरोबर एडविन हा जो उतरला त्या दोन व्यक्तींच्या मागे जवळपास 4 लाख लोकं काम करत होती. म्हणजे 4 लाख मनुष्यबळ हे वेगवेगळ्या माध्यमातून, सरकारी माध्यमातून, नासाच्या माध्यमातून, खाजगी संस्थांच्या माध्यमातून काम करत होतं. तर मग अशा प्रकारची मोहीम घोषित करताना कितीतरी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागेल, त्याचं प्रशिक्षण कुठं आहे, किंवा खाजगी कंपन्या अजूनही आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आकृष्ट झालेल्या नाहीत. अगदी बोटावर मोजण्या एवढ्या कंपन्या कार्यरत आहेत, मग ते कुठून आणायचं? म्हणून अशा प्रकारच्या घोषणा 2022 ची डेडलाईन करणं ह्याला आक्षेप आहे. त्याच्यामुळे जर का नुसती घोषणा केली असती तरी त्याचं स्वागत झालं असतं, मात्र 2022 ची घोषणा करून एक प्रकारे थोडीशी आपण घाई करतोय का, हा खरा मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या भूमिकेतून टप्प्याटप्प्यांनी एकूण जी काही आव्हानं आहेत ती सांगितली, पण मिलिंद काळे, मगाशी आपण बोलताना असं म्हणालात की आपल्याला इतर देशांचं सहकार्य लागू शकतं. या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो आणि थोडक्यामध्ये त्याचं उत्तर हवं आहे की ज्या ज्या वेळेला भारत अवकाशात अंतराळात काही नवं करू पाहतो त्या त्या वेळेला अंतराळातला कचरा वाढत चालला आहे, अंतराळामधली आव्हानं वाढत चालली आहे अशा प्रकारची चर्चा होते. पण हेच जेव्हा अमेरिका, रशिया, चीन करतात त्यावेळेला कोणी बोलत नाही. अशा स्थितीमध्ये भारताला आपला माणूस, भारतीय माणूस अंतराळात पाठवायचा असेल तर हे जे बलाढ्य देश आहेत ज्यांनी अंतराळामध्ये आपलं स्थापत्य म्हणजे आपलं कलाकौशल्य दाखवलेलं आहे ते आपल्याला मदत करतील का? मुळामध्ये आपल्या अनेक मोहिमांमध्ये आपण अनेक देशांचं सहकार्य घेतलेलं आहे वेगळ्या वेगळ्या बाबतीमध्ये, आणि मला वाटतं त्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रामधले जे भारतीय वैज्ञानिक आहेत त्यांनी वेळोवेळी ते मान्य पण केलेलं आहे आणि वाटलं तर त्यावरती आपण एक वेगळं फीचरही करू शकू. आणि हे एक अंतराळ युगाच्या देशातला जो नागरिक आहे ते म्हणून आपण त्याबद्दल कृतज्ञ पण असलं पाहिजे की इतर देशांकडनं आपण ही मदत घेतली आणि काही कमी वेळामध्ये आपण ती क्षमता साध्य पण केली, हा एक भाग आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी की प्रशिक्षित मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान आणि आपण जी डेडलाईन म्हणतोय तर डेडलाईन जर का आपण दिलेली असेल तर या गोष्टी उभं करण्यासाठी माझ्या मते ती एक ड्रायव्हिंग फोर्स ठरू शकतो की ही आता डेडलाईन आहे, आता आपण यासाठी तयारी करायची आहे. तर या सगळ्याचा विचार करता डेडलाईन ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्याचबरोबर तशा पद्धतीची तयारी आपण नक्कीच करू असं मला वाटतं. अगदी थोडक्यात अमित जोशी, शेवटच्या 30 सेकंदात आपलं उत्तर.
थोडासा आक्षेप आहे, कारण भारताने 75 साली पहिला उपग्रह रशियाच्या मदतीने पाठवला. 90 पासून आपण सोबळावर हे प्रयत्न करतोय, पण याच अमेरिकेने आपल्याला क्रायोजेनिक इंजिनचं तंत्रज्ञान नाकारलं होतं, म्हणून आपला अवकाश तंत्रज्ञानाचा हा कार्यक्रम जवळपास 10-15 वर्ष मागे पडलाय हे विसरू नये. आता भारत जरी पुढे चालला असला आणि एक भारतामध्ये मोठी ग्राहक संख्या आहे म्हणून अमेरिका जरी आपल्या मागोमाग येत असली, तरी याच अमेरिकेने गरज पडल्यास आपल्यावर अनेक बंधनं टाकली आहेत. आणि सध्या डोनाल्ड ट्रम्प सारखी व्यक्ती ही अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदावर बसली आहे, ते कशाही पद्धतीचा निर्णय घेऊन कदाचित अशा कार्यक्रमाला ही लोक अर्थ आणू शकतात हे सुद्धा विसरता कामा नये. त्याच्यामुळे रशिया जरी मित्र असला तरी अमेरिकेची ताकद लक्षात घेता कोणीही आपल्यावर बंधनं आणू शकतं आणि त्याच्यामुळे अशा कार्यक्रमामध्ये अडथळे येऊ शकतात. त्याच्यामुळे ही मोहीम जी डेडलाईन आहे ती चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी, दोन्ही तज्ज्ञांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेलं स्वप्न नक्कीच अभिमानास्पद आहे, मात्र यापूर्वी त्यांच्याच सरकारनं जी स्वप्न दाखवली त्यावर विरोधकांकडून आत्तापर्यंत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. अशा स्थितीत ही अवकाश भरारी प्रश्नचिन्हांच्या ग्रहांमध्ये अडकू नये इतकीच अपेक्षा. Plus one, plus two, that is my best three, make a left on a score.